नमस्कार, मी पूजा, पूजाज मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुशखुशीत स्वागत। तर सध्या उन्हाळा सुरू झाला आहे, मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करून मुले दमतात आणि भूक लागते आणि मग सारखं काही ना काही वेगळं खाण्यासाठी मागत असतात। तर नेहमी आपण पॅकेटचा खाऊ तर मुलांना देऊ शकत नाही, तर त्यासाठीच आपण ही खाऊचा डब्बा ही सिरीज सुरू केली आहे। तर उन्हाळ्यामध्ये मुलांना वेगळे वेगळे हेल्दी पदार्थ, अगदी महिनाभर टिकणारे असे स्नॅक्सचे पदार्थ कसे बनवायचे, अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे, ते या सिरीजमध्ये बघणार आहोत। तर सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा आणि या उन्हाळ्यामध्ये मुलांसोबत आपणही ही सुट्टी एन्जॉय करूया। तर आजच्या सिरीजमधला आपला पदार्थ आहे मसाला काजू किंवा काजू नमकीन। अगदी चटपटीत आणि मस्त होतात, अगदी झटपट घरातील अवेलेबल साहित्यात बनून तयार होतात, अगदी सोपी पद्धत आहे, हलवाईपेक्षाही मस्त होतात। तर एक वेळ नक्की ट्राय करा। तर हे मसाला काजू बनवण्यासाठी इथे मी 1.5 कप इतका मैदा घेतला आहे, तुम्ही वाटीच्या प्रमाणानेही घेऊ शकता। आणि यामध्ये 1 चमचाभर ओवा या पद्धतीने क्रश करून टाकला आहे, 1 छोटा चमचा ओवा घेतला होता। आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे, पण त्यापेक्षा थोडंसं कमी कारण आपण नंतरही वापरणार आहोत। 2 छोटे चमचे इतका रवा टाकून घेतला आहे, बारीक रवा आहे, रवा जास्त वापरायचा नाही आहे। आणि अगदी चिमूटभर इतका खाण्याचा सोडा, बघितलं तुम्ही अगदी घरातीलच साहित्य आहे, अगदी झटपट बनून तयार होतं। आता यामध्ये 4 मोठे चमचे इतकं तूप घेतलं आहे, फक्त वितळवून घेतलं आहे, रूम टेम्परेचरचं आहे, गरम किंवा गार नाही वापरायचं। आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तूप सर्व पिठाला किंवा म्हणजे मैद्याला आपल्या लागलं गेलं पाहिजे, बाइंड केल्यानंतर अशी मोठ वळते म्हणजे आपलं मोहन बरोबर आहे। तर यामध्ये आता थोडं पाणी ॲड करून, पाणी देखील रूम टेम्परेचरचंच आहे, ॲड करून सेमी सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। पुरीपेक्षा थोडासा नरम आणि पोळीपेक्षा थोडा घट्ट असा सेमी सॉफ्ट असा गोळा मळून घेतला आहे, तुम्ही बघू शकता हाताला किंवा वाटीला काहीच चिटकलं नाही आहे, तूप टाकलं होतं। तर आता हा गोळा आपण 10 ते 15 मिनिट झाकून ठेवू, म्हणजे छान मुरल्या जाईल आणि एकसारखं आपलं पीठ तयार होईल। तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ। मसाला काजू आहे त्यामुळे वरून टाकण्यासाठी इथे मी 1 चमचा आमचूर पावडर घेतली आहे। यामध्ये आता 1/2 छोटा चमचा इतकं मीठ टाकून घेतलं आहे, मीठ अगोदरही टाकलं होतं आणि नंतरही आपण इथे काळं मीठ वापरलं आहे 1/2 चमचा, त्यामुळे मीठ कमी टाकलं आहे। 1/2 छोटा चमचा चाट मसाला, 1/2 चमचा लाल तिखट आणि 1/2 चमचा इतकी हळद टाकून घेतली आहे। आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुमच्याकडे हे मसाले नसतील, तुम्ही फक्त मॅगी मसाला किंवा फक्त चाट मसाला टाकला किंवा फक्त मीठ आणि मिरची टाकली तरी देखील हे मसाला काजू अगदी मस्त लागतात। पुदिना पावडरही वापरू शकता। तर आता आपलं पीठ भिजून तयार आहे। या पिठाचे आता 2 भाग करून घेऊ आणि ह्या 2 भागाचेही आणखीन 2 भाग करून घेऊ, म्हणजे इथे 4 गोळे मी तयार करून घेतले आहे। व्यवस्थित टक करून व्यवस्थित प्लेन करून घ्यायचे थोडेसे। तेलही तापण्यासाठी ठेवलं आहे साईडला। तोपर्यंत आपण इथे याची पोळी लाटून घेऊ। तर थोडी जाडसर अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे, लांबट आकारामध्ये मी लाटत आहे म्हणजे कट करण्यासाठी सोपं पडतं। तर तुम्ही याची थिकनेस बघू शकता। आता ही साईडला ठेवू आणि दुसरी ही पोळी लाटून घेऊ। याच पद्धतीने लांबट आकारामध्ये तेवढ्याच आकाराची आपण जे नट्स म्हणून काजू खातो अगदी त्याच प्रकारे काजू होण्यासाठी आपण ही ट्रिक वापरत आहोत। त्यासाठी 1/1 ही पोळी ठेवून घ्यायची आहे, अगोदर लाटून ठेवलेली ही यावर ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने थोडी प्रेस करून घ्यायची आहे, म्हणजे मस्त लेअर येतं आपल्या काजूला। तर आता पुन्हा ही थोडीशी लाटून घेऊ आणि हिचा थिकनेस थोडासा आपण बॅलन्स करून घेऊ, कारण ही जाड झाली आहे, आता थोडी आपण लाटून पातळ करून घेऊ। तर 1 पोळी जितकी थिकनेस होती तितकी ही पुन्हा आपण लाटून करून घेतली आहे। तर या पद्धतीने बाटलीचं झाकण घ्यायचं आणि तुम्ही प्लास्टिकचं झाकणही वापरू शकता, बिस्लरीच्या बॉटल्सचं। आणि या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 1/2 सर्कल घ्यायचा आणि या पद्धतीने कट करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा काजूचा शेप येतो
हाफ सर्कल हाफ मून असा, अगदी झटपट मजेत हे काम होतं। आणि तुम्ही हे काम मुलांनाही देऊ शकता, त्यांना देखील खूप आनंद होईल हे बनवतानी, आणि शेप बघून खूप खुश होतील मुलं। तर इथे सर्व काजू मी तयार करून घेतले आहे आणि याच्या कटिंग्सनंतर हे जे बाकीचं पीठ उरतं साईडचं ते आपण दुसऱ्या गोळ्यामध्ये मिक्स करून घेऊ। इथे तेलही तापलं आहे तर थोडासा आपण गोळा टाकून बघू। हलके बुडबुडे येत आहे आणि नंतर वर येत आहे म्हणजे आपलं तेल अगदी बरोबर गरम आहे। गॅसची फ्लेम लो टू मिडियमवरच ठेवायची आणि तेल खूप जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे हे लक्षात ठेवायचं, म्हणजे आपल्या काजूला छान लेअर्स येतात आणि मस्त फुलल्या जातात हे काजू। तर सुरुवातीला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली होती आणि हळूहळू काजू वर आले आहे फुलून, तुम्ही बघू शकता मस्त लेअर सुटत आहे। आणि यानंतर आपण गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आहे, मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची आहे छान खरपूस होईपर्यंत। आता 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपले काजू छान तळल्या गेले आहे, छान बदामी रंगावर तळून घ्यायचे आहे, खूप लालसर करायचे नाही आहे, मस्त झाले आहे, लेअर्सही खूप छान सुटले आहेत त्याला, अगदी मस्त खुसखुशीत होतात हे काजू। हे असे खायलाही खूप छान लागतात पण मसाला टाकल्यानंतर अगदी चटपटीत होतात। मुलं जेव्हा खेळून दमून येतात किंवा बाहेर काही ॲक्टिव्हिटीज क्लाससाठी जातात त्यानंतर काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं तेव्हा अगदी मस्त आहे। तर गरम गरम हे काजूवरती मसाला टाकून घ्यायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे। इथे मी 2 चमचे इतका मसाला वापरला आहे एका बॅचसाठी। गरम असतानाच टाकल्याने मस्त याला मसाला लागला जातो, तुम्ही बघू शकता अगदी मस्त रंगही आला आहे आणि मस्त झाले आहे आपले काजू, अगदी विकतच्या काजूसारखेच। तुम्ही बघू शकता याची लेअरही अगदी सहज मोकळी होत आहे। तर याच पद्धतीने मी सगळे काजू तयार करून घेतले आहे, अगदी मस्त दिसत आहे, बघताच खाण्याची इच्छा होते। लहानांनाच काय पण मोठ्यांना देखील खूप आवडतात आणि तुम्ही बघू शकता मस्त 2 भाग होत आहे, जसे आपले नट्सच आहे असं वाटत आहे। आणि अगदी झटपट सोपी पद्धत आहे, पटकन बनून तयार होतात आणि पटकन संपतात देखील, सर्वांना खूप आवडतात। तर अगदी झटपट होणारी ही रेसिपी मुलांसाठी नक्की ट्राय करा, मुलं नक्की खुश होतील आणि तुमच्या या बनवण्यामध्ये मुलांना देखील नक्की सहभागी करून घ्या। आणि ही काजू तुम्ही बरणीमध्ये किंवा हवाबंद डब्यात ठेवल्यावर 2 महिने देखील आरामात टिकतात। तर तुम्हाला ही कपल खाऊचा डब्बा ही सिरीज कशी वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा। आणि अजूनही नवीन रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते बघण्यासाठी पूजा मॅजिक किचनला फॉलो